पानी के लिए तो गटर आपल्या विहिरीमध्ये अख्खी झाडी आलेली आहे, विहिरीमध्ये किडे पडून पाणी एकदम खराब होते, वापर करत नाही. पण तुम्ही ती सोलर पाईपलाईन लावून ही सर्व गोष्टी मान्य आहे, परंतु त्या विहिरीला कठडा त्याच्यानंतर जी काही साफसफाई करून मग तो पाणी जर वरती जाणार असेल तर मजा आहे. तर तो तुमच्या जिल्हा परिषद थ्रू ग्रामपंचायतीला त्यांनी हे करावं ना, तिथं करून घ्या व्यवस्थित. त्याला आता बोलतो मी, सर्व व्यवस्थितरित्या करून घ्या. आणि मोठी योजना 5 लाख खर्च करायची आणि त्या विहिरीवरती जर कधी पाणीच खराब असेल तर तो पिणार नसेल तर ते पैसा एवढा टाकून उपयोग नाही ना. तर त्या दोन गोष्टी ग्रामपंचायतीला करायला लावू आपण. तू बघणार आहे फक्त एक लक्षात ठेव, इथं कुठल्या जेवढे तुम्ही आहेत ना अख्ख्यांनी एकत्र बसून ही जी योजना आली ती सर्वांनी व्यवस्थित बसा. इथं कोणाचा कोण मी असो कोणी असो कुठल्या पक्षाची राजकारण होता कामा नये. आणि त्या विषयात कारण शेवटी पोरं बाळं कोणाची भरतात पाणी, आपलीच बरं. आता ती बघितलं तर यायला आमची आवडाईट झाली, तो पाणी भरतायत ते वर्ष न वर्ष, त्याला काय उपयोग आहे मला सांगा. काय करतात सोलरची तुमची योजना चालेल अशी वाटत नाही मला. सोलरचा कधीच नाही चालणार ना, सोलरची योजनाच चालू नाही. पैसे घालून त्याचा अर्थ नाही ना. सोलरची एक पण योजना सक्सेस नाही, कुठली सक्सेस आहे ते दाखवावी. सोलरची पॅनल योजना कुठली सक्सेस आहे दाखवा ना. एक पण सक्सेस नाही. पावसाळ्या येणे पण कुठली योजना सक्सेस आहे दाखव मला बाबा. सोलरची योजना चालली म्हणून अशी शाखो तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये बऱ्याच योजना आहेत अशा. काय बोलतो हा मग विचारा ना किती किती आहेत ते दाखवा. म्हणजे किती टाकून झाले आता मुरबाड मध्ये झाले होते शापूर तालुक्यात. म्हणजे आता बघा इथे सोलरची दहीगावच्या साईडचा बोरीचा पडा चालू आहे, नाही तर त्याला काहीच उपयोग नाही होणार. नुसते ते पैसे परत 5 लाख तुकड जातील. म्हणजे आताच त्याला बनवून दे, सर्वांच्या सह्या घ्या ना. आज जाऊन त्या ग्रामपंचायतीला. विद्यमान आमदार पांडुरंग बरोरा हे नेहमीच प्रत्येक ठिकाणी आपल्या भाषणात म्हणत असतात, धरण आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घशाला. महत्त्वाचं म्हणजे जो आपल्या तालुक्याचा जो ज्वलंत प्रश्न आहे, जिवायचा प्रश्न आहे, की धरण उशाला आणि कोरड घशाला. आपल्या तालुक्याच्या पाचूलाच पुजलेली पाणी टंचाई आहे, ती पाणी टंचाईवर ह्या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आपण धरण आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घशाला, शहापूर तालुक्याचा पाणी प्रश्न तथा टँकरमुक्त करण्यासाठी आमदार पांडुरंग बरोरा यांनी इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातून गुरुत्वाकर्षणावर आधारित प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेची शासनाकडे मागणी केली होती. कमीत कमी खर्च व विद्युत व्यवस्थेशिवाय 42 ग्रामपंचायतीमधील 149 गावपाड्यांचा पाणी प्रश्न सुटणार असल्याने शासनानेही या प्रस्तावास दुजोरा दिला आहे. पण आमदार साहेब, ही योजना पूर्ण व्हायला कित्येक दिवसांचा कालावधी लागेल. आताच्या घडीची परिस्थिती काय, पाण्यासाठी जर या कोवळ्या जीवांचा बळी गेला तर याला जबाबदार कोण असेल? जनता, ग्रामपंचायत, प्रशासन, ठेकेदार की मस्तावलेले अधिकारी? ब्युरो रिपोर्ट, शहापूर माझा.